तर मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान नवनीत राणांनी दिल्यानंतर आता शिवसेनेनं हे आव्हान स्वीकारलंय. सोयीप्रमाणे वेळ ठरवा आणि मातोश्रीवर या असं चॅलेंज शिवसेनेच्या अनिल परबांनी दिलं. उद्धव ठाकरेंना फक्त लोभ जे लागलेला आहे पदाचं त्याच्यामुळे सगळं घटत आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, जर त्यांनी नाही केलं आणि मुंबईमध्ये, मी मुंबईचीच मुलगी आहे आणि आज तर माझ्या विदर्भाची ताकद माझ्या पाठीशी आहे, तर मला कोणी मुंबईत जाणार आणि जायसाठी कोणी थांबू शकत नाही. आणि मी हे नक्की सांगते, जर आज त्यांनी हनुमान चालीसा वाचलं नाही तर मी मातोश्रीवर जाऊन तेही वाचून दाखवेन. कदाचित आम्ही सांगितले ते वेळ त्यांना कन्व्हिनियंट नसेल म्हणून त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांनी यावं सांगावं. आम्ही कुठल्या वेळेला येऊ, आम्ही शिवसैनिक त्यांचं स्वागत करायला तयार. शिवसेनेला आव्हान देणं हे काय राणा कुटुंबियांचं काम नाही. रामायण कुटुंबियांना अजून वेळ आहे शिवसेनेला आव्हान द्यायला. आता ते कोणाचं तरी स्क्रिप्ट वाचतायत, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या ताकदीवरती आव्हान द्यावं.